हॅलो, नमस्कार. मी धनश्री, तुमचं हाऊस क्वीनमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तुमचा दिवस खूप आनंदात जाऊ देत. आजपासून काय करतो माहितीये मी दुसऱ्या अभ्यासाचा. तो अभ्यास आहे ना राहिला येतो. तुम्ही मध्ये बोलू नका, मम्मीचं डिस्टर्ब होतोय. काय करूया माहितीये, आता झोपून उठून झालं ना माझं की मग करतो. तू करूच नको सगळ्या, हे तुला काय नकोय. काय काय घाबराय लागली ती. तेच म्हणू लागलो, एवढी मोठी मांजरणी घाबरते. नाही नाही मांजर नाही त्या, मग कुणाला बोलवायचं आता. भांडणार आहे तुला कोणतरी. ती ना वेगळीच करते असं जीभ वगैरे बाहेर करते. ह्या जे रानटी मांजर आहेत ना, तिची मांजर बसले शांत आणि ऍक्टिव्ह नाही आहे अजिबात. लागले ना जरास ओळखीचे, त्यांना कॉन्टॅक्ट केलाय जे प्राण्यांना वगैरे सेफ ठिकाणी घेऊन जातं. तर आता ती बघते, मी इथेच थांबले म्हणजे ती जाऊ नये किंवा कोणी हल्ला करू नये तिच्यावरती. मग कारण ती खूपच ही छोटी मांजर तिच्या समोर आहे. मांजरीला ती घाबरते, ही मोठी मांजर इथे घाबरते तिला. चालली ती गुडतरी, लागले भरपूर तिला, कसं ठेवणार. मांजर आम्ही खूप वेळ ट्राय केलं, त्या लोकांची वाट बघितली, पण ते लोक येण्याआधीच ती मांजर हळूहळू चालत गेली. तिच्या अंगावर खूप स्क्रॅच होती, त्यामुळे आम्हाला कुणाला पकडायला पण तिला धीर झाला नाही. मी आणि माझे मिस्टर आणि आमच्या इथल्या चाळीतल्या एक दोन महिला खूप असं ट्राय करत होतो की जाऊ नये, पण ती गेली पुढे दुसऱ्या एरियामध्ये. आणि नंतर मग त्यांना फोन करून सांगितलं मी की रात, कारण ती 2 दिवसापासूनच दिसते इथे. तिला बहुतेक तिच्या मालकांनी सोडून दिले किंवा असं काहीतरी झालं असणार मे बी. तर मग आता फोन आला होता मला परत NGOवाल्यांचा, म्हटलं ती आता इथून गेले, म्हटलं आम्ही तिला होल्ड नाही करू शकलो. नेक्स्ट टाईम परत दिसली ती तर म्हटलं बेल्ट लावून आम्ही तिला ठेवतो आणि मग तुम्हाला कॉल करतो, तुम्ही येऊन घेऊन जा. काय बेल्ट, तो बेल्ट लावू शकत नाही बाळ. कॅटचा बेल्ट वेगळा असतो आहे. कॅट आणि डॉग असतात ना, त्यांचे बेल्ट वेगळे असतात. कुठले असतात ते? दुसरे असतात, त्यांना गळ्यात बांधायचे म्हणजे त्यांना त्रास होऊ नये म्हणून. एक काम करूया, मी हेडफोन घालते, तुमच्या मोबाईलचं ब्लूटूथ कनेक्ट करूया आणि गाणी लावा कोणती. तुम्ही मराठी सॉंग्स तुम्हाला जे जमतात ना ते मला लिपसिंग करून सांगा. मी ओळखायचं ओळखणार मराठी ना. बघूया तुम्हाला किती येतात आणि मला किती कोण व्यवस्थित सांगू शकतो. मम्मी घालू कोणामध्ये, कानामध्ये. ब्लूटूथ ब्लूटूथ कनेक्ट करा ना. तसं ना असंच आहेत की तू ओळखणार ना. तुम्ही बोल, मीच ओळखणार किंवा माझ्याच कानामध्ये असणार ना आवाज, मला कसं येणार. आणि याच्यामध्ये कुठलं पण वेगळं गाणं चालू करणार आणि मी लिप रिपीटिंगने कुठलं तरी वेगळं गाणं बोलणार. हेच आहे की सिम्पल आहे. मला काय माहिती, मी अभी अभी बरसात मे जी काय ते भरी बरसात मे पी ले ने दो. हेच आहे. असंच आहे हा, असंच आहे काय, असंच आहे हा, असत आहे. ऐकू आलं मला, असंच आहे ते. अजून आवाज करा, ऐकू येणार नाही. तेवढाच मॅक्सिमम आवाज येतो. मग तुम्ही लिप काय काय करावं लागलाय आता लय आवाज. मग असंच तर पाहिजे. पहिलं मराठी तुझं आवडतं का माझं आवडतं बोलू. मी सांगतोय बघ, असं करतो 1 2 3 बोलायचं. हा हा ठीक आहे ठीक. हा हा निसर्ग राजा चुप. मग परत परत बोला, परत बोला. तुम्ही बोलत, तुम्ही आवाज काढतच नाही इथं, आवाज ऐकू जायला नको ना. मी बोलणारच नाही, मी फक्त लिप्स रीडिंग करणार आहे. हा बरं बोल. निसर्ग परत परत परत
असं काय करायला काय जरा काहीतरी कळू देत की ते कॅन्सल आहे गाणं काय कळेना असं कस कॅन्सल समजायला पाहिजे असे हावभाव करायचे अच्छा ओके ओके काय काय वडापाव वडापाव वडापावचे बाबण ठेवलं वडापाव 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 भैया भैया पाव पाव मी मी म्याव म्याव मी कोणाची काय 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 कामाची नसते बरं दोन चान्स गेले पाच ठेवूया तिसरा बोला तिसरं गाणं बोलू नेक्स्ट 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 ओके ही पोरगी तिसरं गाणं जे मी बोलत होतो ते ना तिसरं गाणं झिंगाला निसर्ग हार्ट हृदय हृदयच असते की हृदय असं असतंय की असं खाली काय असतंय आणि असं काय नसतंय बाई झोप हे चिंचेचे झाड मोगऱ्याचा चाफा चाफा बोले ना मोगरा लिंबोणीचा लिंबोणी लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गे बाय एक एक आलं एक आलं एक जिंकलं आता नेक्स्ट वन लई मोठा आवाज आहे चौथा मराठी गाणीच आठवण मम्मीला बोलत नाहीये जादू हे चिंचा काय एको ओ ओ मी आले लिंबू चिंच हे गो भू रू चल कॅन्सल चौथा पण कॅन्सल मी हरते आता पाच निसर्ग राजा हे ओळख ना दोन पॉइंट मला आले तीन वेगळे शपथ पहिल्यांदा एवढा येईन कसला आवाज यायला लागलाय आता बघूया की तुम्हाला किती ओळखते त्यात पकडा तर माझे पाच पैकी झालेले दोन पॉइंट आणि ह्याने किती येतात बघणारच आहे मी जरा लय बोलत तोच नाही जरा मी पण आवाज करणार फुल आहे म्हणजे ऐकायला येते तू ते करायला तेच म्हणून बोललो हा मी आले म्हणजे तुम्हाला ऐकू नाही तुझ्या हावभावावर ना ओळखलं मी नाही नाही हे कॅन्सल दुसरं गाणं आहे मी पण लिप सिंगच करतो आवाज बोल नको लिप रेडिंग कर फक्त स्वदेशी माणूस आता तिसरा टफ होईल लिप रीडिंग कर की हा प्रीतीच झुळझुळ पाणी असं करायचं असते
मी लिप रीडिंग करत होतो, तुम्ही असंच करत होता, आवाज कमी झाला, हे गेलं मेसेज, आता येतो म्हणजे येतोय, माझा आई बोलणं ऐकायला येतोय. परत एकदा नवे रे तुला पाहावे, नाही पाहावे नाही, कितीदा नव्याने टफेस्ट गाणं उठलं तरी आठवायला पाहिजे, जुन्यात जुनं एकदम. आता येते बनवा बनवी अशी बनवा बन. ऍक्च्युली तू ऍक्टर चांगलीस ग, म्हणून मला गेस करायला सोपं जात. बॅड ऍक्टर काढत येतात कुठल्या, जर कार्यक्रमात जायचं असेल ना कुठं तरी असं असेल तर तुम्हाला मी पार्टनर अशा सिच्युएशन मध्ये बनवणारच नाही, कारण मी हरणारच. कसं काय जिंकलीस की तू? मी जिंकलो नाही, तुम्ही जिंकला, कारण तुम्ही ओळखलात ना सगळे सॉंग. हा मग मलाच ओळखायला सांगायचे आणि तू ऍक्टिंग करायची, मग आपण दोघे जिंकलो ना. असं होतं की जे सॉंग जास्त ओळखेल तो विनर. आपण काय दुसरा कार्यक्रम पार्टिसिपेट केलं, आपण एज अ टीम फाईट, जेव्हा म्हणजे फाईट म्हणतो आपण जेव्हा टीम एज अ पार्टिसिपेट करू ना तेव्हा जिंकू की. बरोबर आहे, फायनली जिंकलेले आहेत. यस, असं गाणं तुमचं कुठलं तरी आवडतं गाणं म्हणा बघू. माझं आवडतं गाणं आज की शाम सचिन पवार के नाम, बापरे एक खास पेशकस तुम्हाला रेडिओ जॉकी मध्ये कसं बोलायचं. तर ऐका बंधूंनो आणि भगिनींनो, आजचा आजची शाम नाही, आजची संध्याकाळ सचिन पवार यांच्या सुरील मैफिलीने आपण जागवणार आहोत. सचिन पवार यांचा सुरील आवाज, जसं ते त्यांच्या ऑफिसचे जे VC सेक्शन असे काय सेशन असतात, मीटिंग असतात, त्यांच्यामध्ये त्यांच्या ॲक्टिव्हिटी असतात, तेव्हा ते त्यांच्या सुरील आवाजाने सगळ्यांना मंत्रमुग्ध करतात. तर ते आता तुम्हालासुद्धा मंत्रमुग्ध करणार आहेत आणि तुम्ही हवेत जाणार आहे सगळे लोक. लावून ऐकू नका, नाही तर कान खराब झाले तर मी जबाबदार नाही. तर एक गाणं तुमच्यासाठी ते म्हणणार आहेत, तर खास पेशकश तुमची. कोणतं गाणं बोलू? तुमच्या आवाजातलं कोणतंही चांगलं गाणं म्हणावे तुम्ही. मी पण माझ्या आवाजातलं खूप छान गाणं म्हणणार आहे. भीती वाटते तर मोठा श्वास घेऊ शकता तुम्ही. नाही नाही भीती नाही वाटत आहे, तोंडाजवळ पकडा माईक. कोणतं गाणं बोलायचं हा विचार करतोय. 1 2 3 स्टार्ट. ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए, यूं तो अकेला भी अक्सर गिर के संभल सकता हूँ मैं, तुम जो पकड़ लो हाथ मेरा दुनिया बदल सकता हूँ मैं. वीरन का आया फोन, मांगा है तुम्हें दुनिया के लिए, अब तुम ही सनम फैसला कीजिए. ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए. बघा मी किती चांगलं इनकरेज करते. तर खास स्पेशल माझ्या आवाजामध्ये, तर माझा भसाडा आवाज नाही आहे, माझा चांगला आवाज आहे. स्वतःविषयी कधी गर्व असावा माणसाला, अभिमान सॉरी अभिमान असावा पण गर्व नसावा. तू हे बोल, मी आले. यस, मी आले निघाले, मी आले निघाले, झुलले फुलले फुल पाखरू झाले, मेघ पंखा नालासा. पुढचं काय? माझी घेतली भरारी, तुफान मी बेभान मी झाले, मी आले. तर ही आमची छोटीशी मैफिल तुम्हाला कशी वाटली ते सांगा. तसा ह्यांचा आवाज चांगला आहे, अजून ते खुलून म्हणत नाहीत पण ह्यांचा आवाज खूप छान आहे. आपण आपण ते मी तुला जे म्हटलं होतं ते कुठलं? ते ते बोल कुठलं? हमें तुमसे प्यार,
हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना। ट्रिंग ट्रिंग ट्रिंग। आने जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हम नवा। न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हम नवा। एक कड़वा माला जाओ। जब तक चांदनी हो हर रात देता है हर कोई साथ, लेकिन तुम अंधेरों में ना छोड़ना मेरा हाथ। टिंग 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 टिंग। पुढे काय होतं त्याच्या? तेवढंच येतं त्याच्या पुढचं ते गाणं येत नाही। तर आमची ही मैफिल तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की जरूर सांगा। आणि हा याच्यापुढे एक छोटासा व्हिडिओ येतो, एक माझी मैत्रीण आहे आणि ती खूप छान असे सॉंग्स प्रत्येक भाषेतले म्हणते आणि खूप छान भजन्स सुद्धा म्हणते, आणि तिचं छोटासा जो मी व्हिडिओ पुढे अटॅच करते आणि तिचं यूट्यूब चॅनल देखील आहे। तुम्हाला तिचे सॉंग्स खूप सुदिंग आहेत, मलासुद्धा खूप आवडतात, मी पर्सनली ते ऐकते नेहमी, कारण आपले असे खूप सारे रायझिंग स्टार आहेत जे कलाकृतीमध्ये किंवा गाण्यामध्ये ॲक्टिंगमध्ये असे खूप हे आहेत, पण ते पुढे जगाच्या समोर आलेलेच नाही आहेत। काही ना काहीतरी गोष्टी हे होतातच, म्हणजे त्याच्यासाठी पाठीमागे अशा काही गोष्टी असतात ज्यामध्ये पुढे जाऊ शकत नाहीत। तर माझ्या ह्यानंतर एक व्हिडिओ अटॅच होते, तर पल्लवी जकाटे म्हणून आहेत आणि खूप छान तिचा आवाज आहे, मलासुद्धा खूप आवडतो, सूदिंग आहे एकदम आणि शांत वाटतं ऐकल्यानंतर। महालक्ष्मी आईचं भजनसुद्धा त्यांनी स्वतः एक तयार केलेलं भजनसुद्धा आहे, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला, तर तो व्हिडिओ मी पुढे अटॅच करते। जर तुम्हाला तिचे सॉंग्स आवडले, तिच्या सॉंग्सची जी लिस्ट आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच, त्यानंतर तिच्या चॅनलचं लिंक मी माझ्या कमेंट सेक्शनमध्ये पिन करून देईन। आणि तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही तिला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी पल्लवी जकाते, माझे जन्मस्थान आहे अकोला महाराष्ट्राचा। माझे बाबा डॉक्टर आहे, त्यामुळे जेव्हा मी 2 महिन्याची होती तर माझ्या बाबांची ट्रान्सफर झाली होती रायपूरला छत्तीसगडला, त्यामुळे माझं स्कूल आणि कॉलेज रायपूरमधूनच झालेलं आहे। मी इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि आता करंटली मी चेन्नईला असते माझ्या नवऱ्याबरोबर, कारण की आमच्या दोघांची जॉब इथेच आहे। त्यामुळे आता मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की मी संगीत विशारद केलेलं आहे खैरागड युनिव्हर्सिटीमधनं, आणि माझा सिंगिंगचा यूट्यूब चॅनल आहे ज्यात मी दर आठवड्यात हिंदी, मराठी, बंगाली, पंजाबी, छत्तीसगढी, तमिळ असे वेगवेगळे प्रकारचे भाषांचे गाणे मी पोस्ट करत असते। मी तुम्हाला हात जोडून विनंती करील आहे की माझ्या चॅनलला एकदा तरी तुम्ही नक्की व्हिजिट करा, जर तुम्हाला म्युझिकमध्ये सिंगिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर। माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला भावगीतं, भक्तीगीतं, रोमॅन्टिक सॉंग्स, लव्ह सॉंग्स, मेलोडियस सॉंग्स, पॅट्रिऑटिक सॉंग्स, डिवोशनल सॉंग्स असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कव्हर सॉंग्स तुम्हाला ऐकायला मिळतील आहे। मुख्य म्हणजे मी आपल्या चॅनलवरती एक ऑर्गॅनिक महालक्ष्म्यांची आरती पोस्ट केलेली आहे, जी माझ्या मावशींनी आणि माझ्या आईनी घरी तयार केलेली आहे। त्या आरतीला खूप छान रिस्पॉन्स मिळून राहिलेला आहे आणि तुम्हाला माझ्या चॅनलवरती अशाच ऑर्गॅनिक आरत्या, ऑर्गॅनिक भजनं मराठी हिंदी जे घरी तयार केलेले आहे माझ्या काकूनी, माझ्या आईनी आणि माझ्या मावशींनी मिळून, तर ते तुम्हाला ऐकायला मिळतील आहे, ते तुम्हाला नक्की आवडतील आहे याची मला खात्री आहे। तर एकदा तरी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा। जर तुम्हाला माझा हा टॅलेंट, माझी सिंगिंग आणि माझी ही मेहनत आवडेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, अशी मी तुम्हाला विनंती करते। आणि प्लीज सपोर्ट करा मला। मी सर्वांना थँक्यू म्हणील आहे माझं इंट्रोडक्शन ऐकल्याबद्दल, आणि मुख्य म्हणजे धनश्री ताईलाही पण थँक्यू सो मच की तिने मला आपल्या चॅनलवरती बोलू द्यायची संधी प्राप्त केली। आज आहे जॅक कॅनफील्ड यांचा एक विचार आहे, खरी गोष्ट अशी की आकर्षण निर्माण होतं ते त्यांच्या प्रतिमेमुळे किंवा विचारांमुळेही नव्हे, आकर्षण निर्माण होतं ते तुमच्या भावनांमुळे। अनेकांना वाटतं मी सकारात्मक विचार करतो आहे, मानसचित्रही पाहतो आहे, तेव्हा हे पुरेसं आहे। जरी तुम्ही हे सगळं करत असाल परंतु ती समृद्धी तुमच्या जाणिवेत नाही, ते वैभव तुम्ही अनुभवत नाही, तो आनंद तुम्हाला जाणवत नाही, तर त्यावेळी आकर्षण शक्ती निर्माण होत नसते।
म्हणजेच काय, आता आकर्षणाचा नियम हाच आहे की आपण जेवढा विचार करू तेवढी ती गोष्ट आपल्याकडे येते. पण जर तुम्ही तो विचार करताना 100% जर करत असाल, एक थोडीशी जरी अशी भावना म्हणजे निगेटिव्ह पॉईंटमध्ये जरी असेल की आपण म्हणत असतो एखादी गोष्ट आपल्याला हवी असते, तर हां मी ती गोष्ट पाहतो, ती गोष्ट आता माझ्या लाईफमध्ये आली, त्या गोष्टीसोबत मी आनंदी आहे असं पाहत असतो, पण कुठेतरी एक जरी पर्सेंट असं असलं ना की नाही आली तर काय, मग ती आकर्षण शक्ती निर्माण होणार नाही. तुम्ही 100% ती गोष्ट मनात ठेवलीच पाहिजे की हे मी मिळवणारच, हे माझ्या आयुष्यामध्ये येणारच, तरच तुम्ही ते मिळवू शकाल. सवयीनं होत जातं, कारण एखादी गोष्ट लगेच आपल्या अंगवळणी पडत नाही, सवयीनं सगळ्या गोष्टी होऊन जातात. तर हे ट्राय करून बघा, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जे बनायचं आहे, जे प्राप्त करायचं ते मिळून जाईल. आणि मग अशा आम्ही जो गेम खेळू ना, त्यामध्ये ह्यांनी चिटिंग केलेत माझ्याशी. होय, मला काय वाटलं लिपसिंग म्हणजे त्यांनी ते बोलत आहेत काय, की गाणामध्ये मी जेवढं जोर जोरात वाजते, मग कानामध्ये लावायची गरजच नव्हती ना, लिपसिंगच करणार होतं. तर मी म्हणाले गाणं म्हणा लागलं काय की, म्हणून म्हटलं कसं काय आवाज येत नाही आहे, म्हणून मी पण नंतर तसंच केलं तुमच्याशी. आजचा दिवस तुम्हाला खूप मस्त जाऊ. आणि पुढचं बोललंच ना मगाशी, पुढे काय बोलते मी, काय तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होते, सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होते, तुमची जी काही कामं आहेत आजच्या दिवसाची ती सगळी पूर्ण होऊ दे. आणि ह्या नोटवर मी माझा आजचा व्लॉग संपवते. तुम्हाला कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका, कमेंट करा, आणि प्लीज सबस्क्रायबर इतके झाले तर व्ह्यूज पण तितके येऊ द्यात, आणि लाईक करायला विसरू नका. माझं दुसरं चॅनल आहे हाऊस क्वीन टिप्स, तिथेही मला फॉलो करा. तिथे मी दर शनिवारी आणि रविवारी माझे व्हिडिओज टाकत असते, जे आपल्या स्पेशल व्हिडिओज असतील. आणि माझा इन्स्टा आय डी आहे @housequeenofficial, तर तिथेही मला फॉलो करा. आणि प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.